महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा 2006 कलम 3 पोटकलम 1 व 2 अन्वये राज्य शासनाने 23 मार्च 2018 अधिसूचना काढली. या अधिसूचनेमध्ये प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूचं उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणूक याबाबत काही निर्बंध आणलेले आहेत. राज्य शासनाने 23 मार्चला जी अधिसूचना काढलेली आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी 3 महिन्याचा कालावधी दिलेला होता. हा 3 महिन्याचा कालावधी 23 जूनला संपत आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून जी काही विभागीय समिती निर्माण केली त्या विभागीय समितीची आज पुणे विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुळात जिथे हे प्लास्टिक या अधिसूचनेप्रमाणे अनुज्ञेय नाही, प्लास्टिक किंवा थर्माकोल उत्पादन अनुज्ञेय नाही, त्या उत्पादनाच्या जिथं कुठेही हा उत्पादन केलं जात आहे त्याच्यावर निर्बंध आणणे, त्याचबरोबर याच्यासाठी पर्यायी वस्तूंचा वापर करणे किंवा पर्यायी वस्तू त्याच्यासाठी उपलब्ध करून देणे आणि ज्या काही या तरतुदी आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे या दृष्टीने आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, महानगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत ही बंदी किंवा हा निर्बंध अंमलबजावणी करावयाची आहे आणि त्या दृष्टीने पूर्वतयारीही करण्यात येत आहे. त्याचबरोबर जे काही प्लास्टिक रिसायकलिंग करायचं आहे किंवा ज्या प्लास्टिकचं आपल्याला पुनर्वापर करायचा आहे किंवा त्याचा वापर किंवा त्याला नष्ट करायचं आहे त्याच्यासाठी ज्या काही एजन्सीज आयडेंटिफाय करायच्या आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याच्याही आज सूचना देण्यात आल्या. प्रदूषण महामंडळामार्फत या जिल्ह्यामध्ये या एजन्सीज आयडेंटिफाय केल्या जातील आणि जे जे प्लास्टिक विघटनशील आहे किंवा ज्याचा प्लास्टिकचा पुनर्वापर करायचा आहे त्या एजन्सीज नियुक्त करून त्यांच्यामार्फत या प्लास्टिकचं विल्हेवाट लावण्याची आयडेंटिफाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व जनतेला आग्रहाचं निवेदन राहील की 23 जून नंतर याच्या वापरावर निर्बंध येणार असल्यामुळं कुठल्याही प्रकारची कायदेशीर तरतूद किंवा कायदेशीर कार्यवाही करण्याची आवश्यकता प्रशासनाला भासू नये या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावं आणि प्लास्टिकचा वापर टाळावा एवढंच मी आवाहन करू इच्छितो. आज पर्यावरण दिन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक जवळजवळ 1 लाख वर्ष या वातावरणात टिकून राहतं आणि त्याच्यामुळं प्लास्टिकचा वापर टाळणं हाच सगळ्यात चांगला पर्याय आहे आणि त्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती.